असे वडापाव खातायत बघितलं का? मस्त वडे. आताच जस्ट आम्ही शुभाला घेतलाय 3 वाजले दुपारचे. हो, आणि अमृताला मी म्हणलो अरे 5 आणले असते घरी वडापाव खाल्ले असते, एक नंबर. नाही नाही बरं आहे बास, एक एकच खायचा, उगाच जास्त नाही खायचं, उगाच फुगत चाललोय. काय रे शुभा, तुझी नेहमीची टॅग लाईन. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुण्याचा नवीन ब्लॉग मध्ये आजही आम्ही चाललोय ब्लॉग याला कॅम्पिंगला. यावेळेस आम्ही तिघ पण आहोत. म्हणजे शुभाचा पेपर होता मराठीचा, तो संपलाय, आणि मॅथचा पेपर 3 का 4 दिवसांनी आहे, त्याच्यामुळं आम्ही तेवढं टेन्शन नाही घेतलं. म्हणलं चला कॅम्पिंगला तरी जाऊन येऊया. शुभाची शाळा आहे ना, संस्कृती स्कूल भुगाव का, भुकुम त्याच्या तिथे आहे ना. ओम वडेवाले मस्त आहे, तुम्ही पण बघा. टेस्टी टेस्टी वडेवाले खूप छान आहे, भारी आहे. समोर बघा काय ट्रॅफिक आहे. वाव, काय ट्रॅफिक बरोबर, वातावरण बघा असलं भरून आलंय ना. पाऊस तर असला तुफान पडणार आहे ना. मज्जा, ज्या ज्या वेळेस आम्ही शुभा मी असतो ना त्या त्या वेळेस भरपूर पाऊस पडतो. तर आपला कॅम्पिंग स्पॉट तुम्हाला कळालाच असेल की मांदेडे गावात एक छोटासा हे जागा आहे, तिथे आम्ही आज कॅम्पिंग करणार आहोत. आणि मस्त पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम चालू आहे. आता अजिबात रस्ता नाहीये, थोडस ऑफ 5 किलोमीटर आहे ना. ऑफ रोड मम्मी, 0.4 पप्पाला माहिती किती ऑफ रोड आहे. 5 किलोमीटर आता अजून 5 किलोमीटर जायचंय आम्हाला. आणि काय सिनरी आहे वाह, आणि तिकडे आपला तामिणी घाट धुक्यामध्ये गोंधळून गेलाय. गोंधळून काय, ट्रॅफिकमुळं गोंधळून गेलाय तो. हा, धुक्यामुळं गोंधळून तो कसा जाईल. येताना किती ट्रॅफिक लागला आपल्याला, जबरदस्त. अरे हरण गाई आहेत, गाई आहेत. यांची सवय कि काही त्याला लॉजिकच नसत. नसू दे ना, आनंद कसा आहे स्वतःला पाहिजे. असं लॉजिक बिजिक बघत बसला ना तर माणूस दगडाचा होईल माहिती का. आनंद असं सगळीकडून भरभरून आनंद घ्यायचा. बैस दिसली तरी म्हणायचं हरण आहे, हत्ती दिसलं तरी म्हणायचं हरण आहे, हत्ती दिसल्या म्हणायचं वाघ आहे. वॉटर क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग, लडाखला नाही मिळाले आपल्याला, आपल्या मुळशी मध्ये मिळतात. नाही नाही लडाखला नाही मिळाली, पण सह्याद्रीत एवढे वॉटर क्रॉसिंग आणि काय म्हणतात ऑफ रोड केलं. मग मुळशी पॅटर्न पप्पाला माहिती आहे ना, पप्पाला माहिती की आता पप्पा ऑफ रोडिंग करून आलेच खूप डेंजर. मग काय, मस्त आहे पण प्लेस, भारी वाटतंय मला. कामशेतची आठवण आली अम्मा, प्लेस नाही रोड, रोड नाही रे प्लेस. वाईब्स येत ना ते म्हणते, ते म्हणते रोड, रोड तर भारीच आहे रे. Thank you.
ओके, तर मित्रांनो 4:30 वाजलेत, 1.5 तास लागला सगळं सेटअप लावायला. ऍक्च्युली किरकोळ होतं सेटअप, टेंट उघडायचं होतं फक्त आणि तार लावायचं होतं. तार पण आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने लावले, जरी तिरका वगैरे पाऊस आला ना तरी आपल्याला म्हणजे सर्वाईव्ह करता येईल त्याच्यात. हे बघा, किशोर सरांनी असं लावलंय आणि इकडं आम्ही तार बसा लावलाय, त्याला खाली घेतलाय, जेणेकरून पाऊस आला ना तरी म्हणजे वरून खाली निघून जाईल. आणि फारच या साईडनी आहे ना वारं आहे, सो फारच काय वाटलं ना आपल्याला तर आपण ही साईड पण कवर करून टाकू, जेणेकरून आतमध्ये अजिबात पाणी नाही येणार. हो शुभाचं तर काय भत्ता चालू झालेला आहे. काय खातोय वाळा? काय माहिती, तू का नाही खाते? सोया कटोरी खात मजा आहे का? ओखा सोया कटोरी आहे. अरे खाऊ ना, खतम हो जाएगा फिर. वो क्या है, वो बकासूर है वो. आणि इकडे मस्त कॉफी ठेवली अमृताने. येस, हा हे मात्र चांगलं केलं तू, कारण माझा बेड खूप खराब होत होता. आज मी झोपणार आहे त्याच्यावर. आज तू झोप, काय नाही प्रॉब्लेम. वो कुछ नहीं कर सकते. सबसे कम उसमें ही आया है पर ऊपर पकड़ना. चल दिया कॉफी मुझे. ओ कॉफी ले लिया. नहीं नहीं दरबे का करना दी मैंने क्या. तुमची कॉफी. अरे कशाला तुम्ही आलो असतो ना. थँक्यू. तुमचं काम चालू होतं म्हणून मग कॉफी द्यायला आलो मी. अच्छा ठीक आहे. मंडळी, आपला हा सगळा सेटअप लावून झालाय आणि आपलं किचन पण सेटअप झालेलं आहे मस्त. मग अशी आम्ही कॉफी घेतली ते तुम्ही पाहिलीच आणि आता परत दूध गरम करायला ठेवलंय, म्हटलं दूध खराब नको व्हायला. आणि ही आमची आराध्या. छोटी निकाली पूरे बाल कर्ली हो गए. बिखर बिखर गए. कर्ली हो गए उल्टा. आपका 7 है? हाँ, GoPro 7. आपका कौन सा है? 9. अभी नहीं, ये 7 बंद हो गया ना? क्या चले शुभा? उन्होंने फोटोग्राफी आज पहले करते. अरे कौन आ गए? मैं कौन आया है? मैं कांड असा झालाय की मी पीठ मळलं होतं घरीच, म्हटलं की इथं येऊन नको आता पीठ मळायला वगैरे, तर घरचंच पीठ मळलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ते घरीच राहिलं. मग त्याच्यामुळे नंतर परत मग आता आटा घेतला दुकानातून. काय सांगायचंय, अशी विसर बोळी. मी म्हणतो ना तुम्हाला प्रत्येक वेळेला व्हिडिओ मध्ये मला कंटेंट देते. मस्त मस्त. मला आता डबल काम करा. चालतंय, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा आता इथे आहे ना, इकडून वारं पण येत आहे आणि पाऊस पण येतोय, त्याच्यामुळे असा लावला एक. आणि ह्या साईडला इकडे तर मग अशी लावलाच होता आपण, जेणेकरून आपल्याला दोन ठिकाणी बसता येईल. आणि आज यांचा प्लॅन आहे मॅच बघायची आहे. आज फायनल मॅच आहे अनबीटेबल इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. बघा खाली मस्त गुर चारत आहेत. एकदम मस्त साऊथ आफ्रिका ना. आणि इकडे पीठ मळतीये. काय संध्याकाळीचा प्लॅन? वांग बटाटा भाजी एकदम गावरान पद्धतीने. हो का, बर ओके. बघूयात कशी बनवते अमृत आता वांग बटाट्याची भाजी. पाऊस बघा ना, लगेच एकदम डेंजर होत, परत कमी होत आहे. मग ते मावळातला पाऊस असाच असतो मूळ. तर आता सगळं चिराचिरी चालू आहे. मग अशी पीठ मळलं तुम्ही बघितलंच. आता सगळं भाज्या चिरून घेते आणि मग फोडणीच्या वेळेस भेटूया आपण. ये देखो कालिया.
इसको कुछ नहीं करने का, इसको ऐसे करने का है। हिंदी ब्लॉग चालू करती काय तू आता? मराठी मस्त आहे की आपले? हिंदी मध्ये काय होतंय, भावना पोहोचत नाही असं आम्हाला वाटतं, त्याच्यामुळे आम्ही मराठीतून ब्लॉग करतो। प्रत्येकाची चॉईस, आपली चॉईस ही आहे। नाही, हिंदीला कसं ऑडियन्स वास्ट आहे ना, जास्ती ऑडियन्स आहे, त्याच्यामुळे हिंदी ठीक आहे, आपल्याला कळतंय ना ते, पण आता काय मराठी शेवटी आम्हाला मराठीतून पटकन व्यक्त होतं, व्यक्त व्हायला बरं पडतं, त्याच्यामुळे आम्ही मराठीतून करतो। मस्त अमृता आहे ना, कांदा परत की आहे मस्त, थोडं लाईट कमी झाली आहे, लाव आपण लाईट लावून घेऊ आता। मला वाटतं लावलंय ना तुम्ही? लावलाय मी, पण चालू नाही केला, कारण दिसतंय अजून अजून उजेड आहे। आणि आता कांदा परतून झाला की टोमॅटो परतून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मग आपलं कांदा आणि हे बटाटा आणि वांग ते टाकून मग व्यवस्थित शिजून घ्यायची भाजी। मस्त आता मसाले वगैरे टाकलेत त्याच्यामध्ये, वांग बटाटा टाकलाय, मस्त परतून घेतलंय, आणि आता मीठ टाकतीये चवीनुसार, लागणार आहे याला सगळं सगळे त्यात ना। आपण इतका भारी वास येतोय ना, मी शब्दात नाही सांगू शकत। तयार झालं ना, आणि रस्सा भाजी करणार आहे असं नाही करणार, रस्सा। मित्रांनो, निसर्गरम्य वातावरणात बघा काय कुटाणे चालले, तर वरती ढग पळतात आहेत आणि इकडे काय चाललंय बघा, काय करते आधुनिक खलबत्ता आणि काय म्हणतात त्याला वाट, ही जरा थोडी खलबत्ता विसरले मी काहीतरी विसरायला, कशासाठी लागते तुला? त्याच्यातच टाकणार आहे भाजी, भाजी टाकायचं बरं, दगडात देऊ का चिचून, दगड भरपूर आहे तिथं, सगळ्यात दगडात फ्लेवर खायचा आहे का आपल्याला? होईन होईन, तोपर्यंत भाजी शिजत पर्यंत माझ काम होईन। आता मगाशी ही पजेरो पण आलेली आहे मस्त मस्त, काय म्हणते काय म्हणली काय म्हणली मी आलो काय म्हणली मिक्सर ग्राइंडर तो नाही का पोर्टेबल असतो तसला घेऊन ओके। तर मित्रांनो, भाजी तयार झालेली आहे बघा, अशी दिसते आणि इकडे सुरू आहेत करणे, वा 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 मस्त गोल झाली रे, अनुभव त्याला म्हणतात एवढा 15 वर्ष 15 वर्ष काय काम केलं, 15 वर्ष 15 जास्त ना, 15 आता 16 कम्प्लीट होतील पुढच्या, नाही रे तू आधीपासून करत असेल ना, हे म्हणतोय मी, आता पहिलं तर केलं पण एवढं चपात्या नव्हत्या मला जमत, चपाती नाही भाकरी जमायची, अच्छा माझ्यामुळे शिकली म्हणजे तू, मग आता नवऱ्याला खायला घालायचं म्हणल्यावर मुद्दा मी ना हा आणलाय म्हणलं, हा सगळ्याला यूज होतो ना, चालेल ना चालेल, चला मस्त आता आहे ना, जरा बारीक करायत मला वाटते, बारीक कर हा, इंडियाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतली आहे पहिली, सो आता पटकन खाऊन घ्यायचं आणि मॅच बघायची यार। आणि आयुष्यात असं पहिल्यांदा झालंय की क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आणि आम्ही बाहेर कॅम्पिंग करतोय, सायकलिंगला गेलेलो तर तुम्हाला माहितीच आहे वर्ल्ड कप होता तेव्हा वन डेचा, आणि टी ट्वेंटीचा आता फायनल आहे तर आम्ही इकडे आलोय, नाही तर घरी आमचं धिंगाणा चालू असतो माहिती का रात्री सगळा, पण त्यावेळेस आपण सायकलिंग आपण मोहीम वेगळी होती, मोहीम वेगळी होती आमची, पण आम्ही मॅच साठी लवकर आटपून घ्यायचो, लवकर किलोमीटर उरकायचो आणि थांबायचो, तुम्हाला माहितीच आहे, जुने जर सबस्क्रायबर असेल तर माहिती असेल, नवीन जर असेल तर नक्की सायकलिंगचे पण व्हिडिओ बघा, जिंजीचे जिंजी सिरीज पूर्ण बघा, आणि ट्रेलर तर अजिबात चुकू नका, कारण खूप मनापासून आणि असा काळजापासून बनवलाय तो, खरंच आहे आज पहिल्यांदा क्रिकेट च्या मॅच ला बसलोय मी, क्रिकेट आवडत पण नाही तरी पण मैं देखती हूँ कभी कभी, खेल भी लेती हूँ, बट मैच पहली बार देख रही हूँ वो भी कैंपिंग में।
लगती तुम्ही काय करते झिरो ओके सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता 9:15 झालेत आणि हे बघा एक पजेरो आली आहे आणि ही एक रात्री आली आहे आणि श्रीराम आलं रात्री. सो आता कॉफी झाली आमची सगळ्यांची आणि इथे पोहे भाजले पण आणि इकडे मस्त कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे आणि इकडे चिल्ली पिल्ली गँग इकडे बसलेली आहे. अरे ब्रश कर दादा, ब्रश कर, जा फ्रेश हो, आत्ताच उठलाय आणि लवकर उठलाय आज तू 8:30 घरी 12 उठतो. हा शाळा असली की फक्त लवकर उठतो तू. ते पण मी उठवते. हा आज मी दुपारा कालचं भूषण नको सांग शिवभा, एका दिवसाचं नाही, रोज यायला पाहिजे. आता रोज रोज खाली यायचं, हिचा चेहरा नाही दाखवायचा नाही का. हा फ्रेश नाही झालेली. हा बिना मेकअपची आहे पैकी. आता मोहरी पडलेली आहे तडतड तडतड करायला आणि त्याच्यानंतर जिरी पडलेली आहे. आज मी कॉमेंट्री करणार आहे, बघा तुम्हाला कशी वाटते. त्याच्यानंतर मस्तपैकी मिरच्या, मिरची कमी टाकायची आहे. हां मग कमी तिखट कर. आणि आता मस्तपैकी कांदा गेलेला आहे. हां कांदा टोमॅटो पोहा हां डालते आम लोक. टोमॅटो नाही टाकले. ओके नंतर टाकू आपण, पहिले हा पहिले हे होऊ दे, मी डायरेक्ट टाकून देतो सगळं. हा मग काय, हा मस्त मस्त. अरे असं परतल्यावरच काय वास येतो, एक नंबर. आणि परत पाऊस चालू झालाय बघा, पाऊस आहेच, महाबळेश्वर सारखं वातावरण आहे. चालत रे चालत. अरे प्रत्येक आता मी जर हिंदी बोलायला लागलो ना सब भाग जायंगे. हे बोलेंगे काय कु बोल रे तू हिंदी, मत बोल रे बाबा, मराठी बोल, मेरे को समजता है. कैसी है मेरी हिंदी? हा हैदराबादी, मेरी भी हैदराबादी आहे. तू काय कु कर रे बाबा ऐसा. काय होते पोहे? आणि आता पोहे भिजायला ठेवायचेत सगळे, भिजवणार एक एकाच वेळेस ते उचलू का. ओके तर मित्रांनो हळद गेलेली आहे आणि आता मस्त मीठ. अरे यार माझ्या तोंडाला आता पाणी सुटलंय माहिती का, त्या वातावरणामुळे कसे वाफ येतात आहेत बघ ना त्याला, थंड वातावरण एकदम. नाद खुळा आलं ना तोंडाला पाणी तुमच्या, या मग कॅम्पिंगला. मित्रांनो कॅम्पिंग मध्ये खूप छान वाटत, तुम्ही पण या. किती भारी बोलती मराठी, ब्रश कर कुछ काय म्हणतात ना, कुछ मत बोलो ब्रश करो. मित्रांनो आता सगळ्यात सुंदर असा पदार्थ त्या पोह्यांमध्ये चाललाय, लिंबू. वा आणि अजून एक, ऍक्च्युली आम्ही लिंबू विसरलो होतो, श्रीराम कडून आम्हाला लिंबू मिळाले. ऍक्च्युली त्यांनी हा घरचं झाड असून, एवढी 2-3 झाड असून पण लिंबू विसरलो. लिंबूच काय आम्ही चपात्यांचं पीठ पण विसरलो. नाही पण कॅम्पिंगला आलं की बरं पडतं, असं बोरो करता येतं सगळ्यांकडून, हे थोडं त्याच्याकडून, हे त्याच्याकडून, ते झालं ब्रश. टॉवेल आहे ना तिथं, आई ग हे बघे हे कोणावर पडले काय माहिती. आई ग काय वाफ येते, देवा रे देवा. हे बघा सांडची पण विसरली होती, काय विसरत नाही माहिती आहे का कॅम्पिंगमध्ये. एक दिवस आहे ना
एक दिवस मीच विसरणार, मलाच विसरली कुठे तरी माहितीये का, आणि मला विसरतील नाही, मी नाही तुला विसरणार, मी विसर बोलाय का, माझी काय वस्तू सांग बरं ना, विसरलो मी, मी तुला कुठे विसरलो, तुम्ही बस बसला लवकर नाही येतो लवकर, बसचा काय विषय आला इथं, आपण ब्लॉगिंग करतोय ना, असं आहे बघा हे मध्येच विषय भरकटतोय, जाऊ दे, पिवळे पिवळे छान छान पोहे झालेले आहेत अशा निसर्गरम्य हिरव्या वातावरणात, एवढी मराठी माझी वोकॅब्युलरी संपली बाबा, मराठीचा पेपर सोसो गेलाय त्याला, अभ्यास नको का, अरे कुतमीर टाक ना त्याच्यात, अरे आमची गावकडची भाषा आहे ती, बघा मस्त भुरभुर पाऊस आहे, सकाळपासून आहे ना पाऊस थांबलाच नाहीये, ते टाइम लॅप्स घेतला ना तुम्ही बघितला, हा मध्येच थांबतोय मध्येच येतोय, आणि सर आतुरतेने वाट बघतात पोह्यांची, होतात येत होतात, ऐक ना सर या झालेत, ओके ना मीठ वगैरे, हो लूज होतात ना मग, आता शुभला देते मम्मी त्याची, तिला दाखवायचं नाही ना, रोस्टेड बघ शुभा कसे झालेत सांगा, चमचे कुठे, इथे नाही आहे चमचा, नाही आहे चमचा, हा आहे बघ खाऊन कसे झालेत सांग, ई कसलं तोंड केलंय, काय झालं, एकदम भारी झालेत ना, कसले पक्का पक्का बोललो असतो मी आता, तर मित्रांनो ह्यांचं बघा काय चाललंय, पावसात फुटबॉलची मजा वेगळी आहे, अरे रोडवर गेला, नाही बारिश विथ फुटबॉल, नाही बारिश और फुटबॉल, पाय घसरतोय का रे, मला माहित नाही यांचे गोल वगैरे कुठे आहेत, अरे तुमचा एक प्लेअर असा का उभा राहिलाय, शुभा अरे तुमचा एक प्लेअर असा काय पुतळा आहे का, हे स्टॅच्यू की आहे का उसको, काय माहोल झालाय बघा ना, एक नंबर शब्दच नाहीत शब्द, हे बघा आहे का नाही, महाबळेश्वरच्या वर आहे ना, महाबळेश्वर काय तामिनी घाट, जबरदस्त, वाह, आणि सकाळी ना ह्या डोंगराच्या इथून असले भारी ढग आले होते ना, पण नेमकं पाऊस पडत होता त्याच्यामुळे मला टाइम लॅप्स लावता आला नाही किंवा काय कॅमेरा लावता नाही आला, हे बघा जब्बर, अमृताचं काय चाललंय, काय करते साफसफाई, तर मंडळी आम्ही आता आमच्या कॅम्पिंग स्पॉटवरून निघालोय, तुफान मस्त रात्रभर पाऊस पडत होता, मजबूत पाऊस मस्त, आणि मी उठल्यानंतर म्हणजे मी खाली झोपले होते गाडीमध्ये, तर मस्त ती दरवाजा उघडला ना मी तशीच पडून राहिले होते, मस्त बघत होते, मस्त पाऊस पडत होता, आयती कॉफी देत होतो मी तिला पण नाही घेतली, नाही पण म्हटलं सकाळी सकाळी म्हटलं जाऊ दे म्हटलं नंतर मग घेतलं मी, आणि आता आहे ना 12:30 वाजलेत,
सो ऍक्च्युली आमचा प्लॅन चालला होता की संध्याकाळी वगैरे निघायचं का, पण ना पाऊस थांबायलाच तयार नाही. सो म्हटलं जाऊ दे, थोडा एक अर्धा तास थांबला ना तर आम्ही पटापट रॅप अप केलं. येस. आणि मग आता घरी निघालोय. आणि आमचा अजून एक प्लॅन होता, इथे एक छोटं मंदिर आहे तर मंदिरामध्ये जायचं होतं. पण पाऊस इतका आहे आणि मेन म्हणजे ते सगळेच म्हटले की आपण नेक्स्ट टाइम आलो ना की आपण चालत जाऊयात, गाड्या इथंच ठेवू आणि मग चालत जाऊ. म्हटलं मग ठीक आहे ना, तेव्हा जाऊ म्हटलं. आणि नाहीतरी आता पाऊस पण खूप आहे आणि संध्याकाळी जर आपण इथून निघालो असतो ना तर आपल्याला नांदेमध्ये किंवा पिरंगुटमध्ये खूप आपल्याला गर्दी लागली असती. सो म्हणून आम्ही निघालो, आता चाललोय आता घरी परतीच्या वाटेला लागलोय. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंट नक्की करा. कमेंटच्या आम्ही वाढत आहोत. आणि सबस्क्राइब नसन केलं तर सबस्क्राइब पण करा. मम्मी असं नाही बोलायचं. आणि तुम्हाला अशाच कॅम्पिंगच्या व्हिडिओ पाहिजे तर मग सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.